चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिकीच्या कॉलेजच्या 11 प्राध्यापकांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित विद्यार्थिनींना या 11 प्राध्यापकांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून या आरोपामुळं व पोलीस कारवाईमुळं शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील प्राध्यापकांची नावे गुप्त ठेवली असून हे प्रकरण आता कोणतं वळण घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देशात सुरू झालेल्या मीटू प्रकरणाचं लोण आता चंद्रपुरातही पोहोचलं आहे. 11 प्राध्यापकांवर झालेल्या या आरोपानं तसंच चंद्रपुरात पोहोचलेल्या मीटूच्या लोणनं शैक्षणिक वर्तुळ चांगलंच हादरलं आहे. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी थेट रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचली. यानंतर तिनं 11 प्राध्यापकांविरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार दिली. 7 वर्षांपूर्वी या प्राध्यापकांनी अत्याचार केल्याचं विद्यार्थिनीनं तक्रारीत सांगितलं आहे. 2011 पीडित विद्यार्थिनी शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. सिव्हिल विद्या शाखेचा अभ्यासक्रम विद्यार्थिनीनं या कॉलेजमध्ये पूर्ण केला. या दरम्यान कॉलेजच्या एकूण 11 प्राध्यापकांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. या तक्रारीनंतर तसंच आरोपानंतर कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली असून या घटनेला 7 वर्षांचा काळ लोटला आहे. असं असताना सुद्धा पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत 11 प्राध्यापकांविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी प्राध्यापकांची नावे सांगण्यास नकार दिला. 7 वर्षानंतर समोर आलेलं प्रकरण खूप संवेदनशील आहे, त्यामुळं तपास पूर्ण होईपर्यंत नावं सांगता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. देशात सुरू असलेल्या मीटू प्रकरणामुळं अनेक जण धास्तावले आहेत. त्यातच या प्रकरणाचं लोण आता चंद्रपुरात पोहोचल्यानं या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं होणार तसंच ते 11 प्राध्यापक कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी रामनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्यासह शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य भूतडा यांनी दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊया. हा घटना 2011 आहे. फिर्यादीनं आमच्याकडे रिपोर्ट दिली की ती त्यावेळी त्या महाविद्यालयामध्ये शिकत होती, तिचं लैंगिक शोषण झालेलं आहे अशी तक्रार आल्यानंतर साधारणतः 11 ते 12 लोकांची त्यामध्ये नावं आहेत, त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे. हा घटना 2011 आहे. फिर्यादीनं आमच्याकडे रिपोर्ट दिली की ती त्यावेळी त्या महाविद्यालयामध्ये शिकत होती, तिचं लैंगिक शोषण झालेलं आहे अशी तक्रार आल्यानंतर साधारणतः 11 ते 12 लोकांची त्यामध्ये नावं आहेत, त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे. एका विद्यार्थिनीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे असं समजते. ही विद्यार्थिनी 2010-11 प्रवेशित होती. सदर प्रकरण जरी मी संस्थेत रुजू होण्यापूर्वीचे असले तरी मी पोलीस विभागाला सर्व प्रकारची सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे आणि मी तशी करत आहोत. महाविद्यालयाच्या इतिहासात माहिती घेतली असता अशा प्रकारचे प्रकरण यापूर्वी कधीही घडलेले नाही. उलट आज असे समजते की या विद्यार्थिनीने एका प्राध्यापकाला 2 महिन्यापूर्वीच फोन केला असता त्या प्राध्यापकाने लगेचच नागपूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे. तदनंतर त्या विद्यार्थिनीने मोबाईलवर माफीचे मेसेजेससुद्धा पाठवलेले आहेत.